चला तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा आजचा दिवस आहे अनंत चतुर्थीचा, तर त्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे। तर आज ज्या ज्या गोष्टी होणार आहेत आजच्या दिवसामध्ये, त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया। तर चला सुरुवात करूया आजच्या दिवसाची। कुठून घ्यायचं? तिथून नारळ। दुर्गानगरचं गणेशोत्सव आणि ते आता विसर्जनासाठी जी गाडी घेऊन जाणार त्याची पण तयारी चालू आहे। यावर्षी बाईक नाही, पण मला करायला भेटी नाही व्हिडिओ, पण आज संध्याकाळी आपण विसर्जनाच्या टायमाला जाऊन तलावाजवळ ते व्हिडिओ करू। मधुकर दवंडे मित्रांनो, अशा प्रकारे मनसवायचं काम तर झालेलं आहे आपलं, आणि आता जाऊया घरी। संध्याकाळी असणार आहे विसर्जनाचा कार्यक्रम, तर तो शूट करण्यासाठी आपण जाऊया श्यामनगरला, मोठे गणपती। यावर्षी जास्त शूट करायला आपल्याला भेटलं नाही, कारण का कामाची गडबड होती, पण आजचा शेवटचा दिवस आहे तर पूर्णपणे आपण सांगू। तर मित्रांनो, आता झालेत फायनली संध्याकाळचे 7:30, आणि जसं मी तुम्हाला दुपारी बोललो होतो की आपण जाणार आहोत गणपती विसर्जन बघायला, तर तिथे चाललो आहोत नेहमीप्रमाणे श्यामनगरला, जे की तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा भेटलं असेल, पण यावर्षी काही गोष्टी नव्या असतील। आणि मराठीमध्ये व्हिडिओ करतोय, ती हिंदीवाली व्हिडिओ होती, तर यामध्ये इमोशन्स असणार आहे। गणपती अप्पा मोर्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेळेची एक महत्त्वाची एक बोलत ना, ज्या गोष्टीची आतुरता असते ती गोष्ट म्हणजे ते प्रसाद वगैरे भेटत असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आपल्याला जसं की हेड झाली आणि बाकीच्या गोष्टी भेटत असतात, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला जमा करायच्या आहेत, आणि त्यातसुद्धा एक अलग मजा असते, तर त्या पण गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये टिपायच्या आहेत। तर चला फटाफट निघूया। तर मित्रांनो, आपण फायनली आलो दुर्गानगरच्या राजाच्या मंदिराजवळ, म्हणजे टेकडीजवळ, आणि इथे आता गणपती खाली उतरवण्याचं काम चालू आहे। छोटी मूर्ती जी पूजेची आहे ती उतरवलेली आहे, मला माहिती दिसत नाही, हे बघा छोटीशी, आणि मोठी मूर्ती लवकरच उतरते वरून येते। अशा प्रकारे आपला दुर्गानगरचा राजा खाली आलेला आहे, आणि या गाडीमध्ये त्याला बसवण्याचं काम होणार आहे आता। राजा बसला गाडीमध्ये, समोर आहे बेंजोची गाडी, ती पण दाखवू। हे आपली गणपतीची गाडी आणि ही आहे बेंजोची गाडी। Oh,
बघा श्यामनगरची गर्दी या वर्षीची, दरवर्षी अशाच प्रकारची गर्दी असते. पूजा चालू आहे, दर्शन चालू आहे. श्यामनगरला फिरतो यार तो पोरगा. ऑगर आहे तो. चला इथे असत नाही क्षमादानासाठी नाही आहे. छोटा टेबल आहे यावर्षी. महानगरपालिकेकडून मुंबई सर्व चोवीस दरवर्षी हे बघा सार्वजनिक गणपती तर येतच आहेत, पण हे घरगुती गणपती पण इथे आहेत. काही चाळींचे गणपती आहेत, तर यांची आता पूजा चालू आहे. ते गणपती आहे, इथे एक गणपती आहे, अजून एक गणपती इथे गेला. आणि आरती सुद्धा चालू झाली आता इथे. हा बघा अजून एक बाप्पा निघाला. आणि ही आहे मजा श्यामनगरची. बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या मंडळाच्या इथे प्रसादी असतात. आणि इथे काय मिळत आहे, बापरे थोडा पाऊसाठी एवढी लाईन पब्लिक हेल्थसाठी एवढीशी लाईन. अरे वडापावसाठी भाई, अरे एवढी तर रेशनला पण लाईन नसते. तिथं जाणार होती रेशनला पण नसते. अरे मी मजेच घुसणार. अरे एवढी जत्रेला पण नसते. अरे मी मजेच घुसणार होतो भाऊ. तिथे पण काहीतरी वाटतं. अरे एकदम प्रसाद आहे. चला हे पहिले प्रसाद घेऊया आणि मग वडापाव घेऊया. आपल्याला लाईन भेटली उभं राहायला पर्यंत एकदम एंडला. मित्रांनो आपण पुढे आलो होत आणि इथे पण आता प्रसाद वाटपाचं काम चालू आहे. इथे पण वडापाव भेटत आहे. सुने रे औषध पे आप क्या कहना चाहिए. आज मराठी आहे बाबा, सॉरी. या सुवर्ण संधीचा फायदा येणार तुम्हाला कसं वाटतंय. पुत्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव पाया पडून येऊया. तुम्हाला येताना येऊया पाया पाडायला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आलो आपण पाया पाडायला येते. आता मित्रांनो इकडचा गणपती निघतोय. बाहेर गाणी लागलेत, डीजे लावलेत. आठ टॉप, सॉरी चार टॉप आठ बेस. ही गणपतीची मूर्ती तर बघा केवढी मोठी आहे. मूर्ती आहे. मंडळाचा हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. बडा बडा हे सावन आहे. हे सावनच म्हणतो बचपन बचपन. तर मित्रांनो साडेदहा झालेले आहेत आणि आम्ही गणपती वगैरे बघितले, तुम्ही पण बघितले आणि आय होप मजा आली असेल. अजून काही करता नाही आलं कारण का गर्दी होती आणि आम्हाला सुद्धा क्षण पुढे जगायचे होते असं बोलू शकता तुम्ही. तर जास्त व्हिडिओ करत बसलो असतो तर स्वतः एन्जॉय करू शकलो नसतो, त्यामुळे जास्त व्हिडिओ केले नाही. जितकी भेटले तितकं केलं आणि जो काही आपण खाऊन जमा केला होता सगळा खाल्ला, गोड भरला, मस्त मजा आली. खूप मजा आली. दरवर्षी हीच मजा असते अनंत चतुर्थीची. तर हा होता आजचा असा दिवस. काही कारणास्तव ह्यावर्षी म्हणजे गणपती वगैरे आपण शूटिंग करायला भेटले नाही आणि मी गेलो पण नाही आहे. तर बस एवढंच होतं आणि आशा करतो की तुम्हाला ही वाली व्हिडिओ देखील आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटू पुन्हा उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बाय बाय.